प्रेम केलं चोरी नाही विनयच्या नावाचं टॅटू लपवण्यावर शिव ठाकरेचं उत्तर ऐकण्यासारखं आहे। तर शिव ठाकरे काय म्हणाला ते जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आलात चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन पान चॅनलच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा। बिग बॉस सोळाच्या गाजवणारा मराठी पोरका शिव ठाकरे याने मराठीसोबतच हिंदी प्रेक्षकांचेही मन जिंकले। आपण जसे आहोत तसे प्रेक्षकांसमोर राहून त्याने लाखो लोकांना आपलंसं केलं। त्यामुळेच बिग बॉस सोळाची ट्रॉफी हुकल्यानंतरही शिवपेक्षाही त्याच्या चाहत्यांना जास्त दुःख झालेलं। MC7 पेक्षा शिव ठाकरे हा विजेतापदाचा खरा हकदार होता हे नेटकऱ्यांनी मान्य केलं। मात्र या सीझनमध्ये त्याच्या स्वभावासोबतच आणखी एक गोष्ट चर्चा झाली ती म्हणजे अभिनेत्री विना जगताप हिच्या टॅटूची। विना आणि शिवचं नातं कोणालाही नवीन नाही। बिग बॉस मराठी 2 मध्ये शिवने विनाच्या नावाचं टॅटू काढलं होतं आणि अजूनही तो टॅटू त्याच्या हातावर आहे। विना आणि शिव काही काळ सोबत होते मात्र ते आता एकमेकांपासून दूर झालेले आहे। त्यामुळे एका मुलाखतीत शिवला टॅटूबद्दल विचारण्यात आलं होतं। आपण एखाद्या कार्यक्रमासाठी आपला सगळा जोर लावतो मात्र एका टॅटूमुळे आपलं नातं जगजाहीर होतं त्याबद्दल चर्चा होते, मग हा टॅटू काढून टाकावा असं वाटलं नाही का? यावर शिव ठाकरे म्हणाला, जे मी केलं ते मला ठाऊक आहे, मला माहिती आहे की तो व्यक्ती योग्य होता, आता आम्ही वेगळं झालो, ज्या काही गोष्टी घडल्या पण तो व्यक्ती योग्य होता ना, मग मला हे लपवण्याची किंवा काढून टाकायची काही गरज नाही। माझ्या आयुष्यात जेव्हा कोणी येईल ज्याला हे पाहून वाईट वाटेल आवडणार नाही तेव्हा मी काढून टाकेन, पण आता मला त्याची काही अडचण नाही, मला ते खुपत नाही आणि मला त्या व्यक्तीप्रती आदर आहे, मग का लपू मी? पुढे शिव म्हणाला, जर मला बिग बॉसमध्ये येऊन कोणासोबत रिलेशनशिपमध्ये यायचं असतं तर मी हे आधीच काढायचा विचार केला असता, पण तसं काहीच नव्हतं। बाकी माझं आयुष्य सगळ्यांसमोर आहे, मी माझ्या सगळ्या गर्लफ्रेंडबद्दल सांगतो, माझ्या वैयक्तिक गोष्टी सांगतो, त्यामुळे लपवायची गरज नाही, अजून काय शोधणार तुम्ही माझ्याबद्दल? त्याचे हे उत्तर ऐकून नेटकऱ्यांनी त्याचे कौतुक केलेले आहे। तुम्हाला कसे वाटले हे शिवचे उत्तर? आणि तुम्हालाही असे वाटते का शिवने आणि विनाने परत एकत्र यावे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।